देशभरात लाखो वाहनं रस्त्यावर धावतात मात्र त्यातील बऱ्याच वाहनांचा विमा उतरवलेला नसतो त्यामुळे विमा नसलेल्या वाहनांचा अपघात झाल्यास जखमींना नुकसान भरपाई मिळत नाही या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आता नवी उपाययोजना अंमलात आणण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार वाहतूक पोलिसांनी जर वाहन अडवलं आणि त्या वाहनाचा विमा उतरला नसेल तर त्या वाहनाचा विमा जागीच काढण्यात येईल आणि संबंधित वाहनधारकाच्या खात्यामधून विम्याचे पैसे वजा होतील त्यासाठी यंत्रणा निर्माण केली जाणार आहे देशातील पन्नास टक्क्याहून अधिक वाहनांचा विमा उतरवलेला नाही अशी माहिती केंद्र सरकारकडे आली आहे वाहनांना विमा नसल्यामुळं एखादा अपघात घडल्यास जखमीला उपचारासाठी आर्थिक मदत मिळत नाही नियमानुसार वाहनांचा थर्ड पार्टी विमा काढलेला असणं गरजेचं आहे थर्ड पार्टी विम्यासाठीचा हप्ता वाहनाचा आकार आणि वयोमानानुसार ठरत असतो एक हजार सी सी प्रवासी वाहनासाठी दोन रुपये एक हजार ते एक हजार पाचशे सी सी वाहनासाठी तीन हजार दोनशे एकवीस रुपये आणि एक, एक हजार पाचशे सी सी इंजिनासाठी सात हजार आठशे नव्वद रुपये विमा हप्ता आहे परंतु अनेक जण आपल्या वाहनांचा विमा उतरवत नाहीत त्यामुळे वाहनांच्या विमा धोरणात बदल करून केंद्र सरकारनं आता नवीन तंत्रज्ञान आणण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार पोलीस आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी एक अशा प्रकारचं मोबाईल ॲप विकसित करण्यात येत आहे या ॲपद्वारे रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाच्या मदतीनं पकडलेल्या वाहनांची संपूर्ण माहिती मिळणं सोप्प होणार आहे पकडलेल्या वाहन चालकानं त्या वाहनाचा विमा काढला नसेल तर वाहन मालकाला विमा खरेदी करण्यासाठी आग्रह केला जाईल जागच्या जागी अशा वाहनाचा विमा काढला जाईल असा निर्णय घेतला जातो आहे या प्रक्रियेत विमा पॉलिसीचा हप्ता भरण्यासाठी बँक आणि विमा कंपन्यांनाही फास्टॅग प्लॅटफॉर्मवर एकत्र केलं जाईल त्यामुळे फास्टॅगमधून तुमच्या विम्याचा हप्ता वजा केला जाईल याबाबतच्या आणि अटी ठरवण्यासाठी सतरा मार्च रोजी होणाऱ्या संयुक्त बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे